म्युकर बळींमध्ये महिनाभरात 83% वाढ. नागपूर, पुणे, औरंगाबाद, मुंबईत म्युकरचा कहर. ब्लॅक, व्हाईट, येल्लो नंतर आता ग्रीन फंगसचा धोका. राज्यातील कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे, पण आता नवा धोका वाढू लागला आहे, तो म्युकर मायकोसिसचा. गेल्या महिनाभरात म्युकर बाधित रुग्णांची संख्या 80% वाढली आहे, तर म्युकर बळींच्या संख्येतही तब्बल 83% वाढ झाली आहे. सध्या म्युकर मायकोसिसचे सर्वाधिक रुग्ण नागपूर, पुणे, औरंगाबाद आणि मुंबईत आहेत. मे महिन्यात म्युकरचे 1487 रुग्ण होते, तर मृतांची संख्या 107 होती. जूनच्या मध्यापर्यंत राज्यात म्युकरचे 7395 रुग्ण आहेत, त्यापैकी 32% रुग्ण पुणे आणि नागपूर या दोन जिल्ह्यात आहेत. तर म्युकर बळींची संख्या 644 वर पोहोचली आहे. याचाच अर्थ महिनाभरात मृतांची संख्या 83% वाढली. राज्यात सध्या म्युकरचा मृत्यू दर सुमारे 9% इतका आहे. संख्या वाढत नाही आहे, वाढण्याचं असं एक आपल्याला इल्युजन येत आहे. येत्या काही दिवसांमध्ये 100% दिवसांमध्ये म्हणण्यापेक्षा आठवड्यांमध्ये नक्कीच म्युकरचं प्रमाण खूपच कमी होईल आणि जवळजवळ किरकोळ नाम मात्र होईल ते. दुसरीकडे ब्लॅक, व्हाईट, येल्लो फंगस नंतर आता ग्रीन फंगसमुळे भीतीचं वातावरण पसरलंय. मध्य प्रदेशातल्या इंदूरमध्ये एका 33 रुग्णाला ग्रीन फंगसची लागण झाली आहे. देशातील ग्रीन फंगसची ही पहिलीच केस आहे. या रुग्णावर सध्या मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरू आहे. कोरोना नियंत्रणात आल्यानं लोक पुन्हा एकदा बिनधास्त झाले, पण म्युकरचा धोका संपलेला नाही, उलट तो आणखी जीवघेणा झालाय, त्यामुळे अधिक काळजी घेण्याची गरज आहे. ठाण्याहून कपिल राऊतसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. भंडाऱ्याची उधळण म्हणजे मुंबई काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. काँग्रेस आमदार दिशांत सिद्दीकींनी मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांच्यावर गंभीर आरोप केलेत. भाई जगताप आपल्या विरोधात कारवाया करत असल्याचा आरोप दिशांत सिद्दीकींनी केलाय. तशा आशयाचं पत्र त्यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधींकडे लिहिलेलं आहे. पुण्यातल्या इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी इथं दूध व्यावसायिक शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. दुधाला हमी भाव द्यावा अशी मागणी पुणे जिल्हा सकाळू समितीनं श्रीकांत करे यांनी केलेली आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे